तुमचा आमचा बाप आता ह्या सगळ्या सुख सोयी आल्या, घरात दारी लागली, घराच्या पुढं दारा गाडी लागली आणि आपण बाप्पाला घेऊन येतो आणि तिथून एक पांगणीतून किंवा त्या रस्त्यातून अंगणामध्ये गणपती येईपर्यंत आपण अडवाणी पायने आणतो. तोपर्यंत एखादा खडा पोचतो, आपल्याला सवय नाही एखाद्या खड्यांची. आता आपण शहरातले झालो पण तुमचा आमचा बाप एक 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लहान होतात, 25 वर्षापूर्वी तुम्ही लहान होतात, त्यावेळेला 7-8 किलोमीटर एवढं अंतर तो अनवाणी पायाने बाप्पाला कसं आणत असेल. तेव्हा आतासारखे रस्ते पण नव्हते, खास खळग्यातून, आडवाट्यातून, काट्याकुट्यातून तो बा त्या विश्वाच्या बाला घेऊन यायचा. म्हणजे वरती बसलाय बाप्पा जगाचा मालक आणि त्याला पुढच्या पोरासारखा सांभाळतोय आपला बा. गुरु शिष्य संवाद. आणि त्याला सांभाळून आणतोय, मखरात बसवताच नंतर सांगतो आता तू मला सांभाळ, माझ्या परिवाराला सांभाळ. गुरु शिष्य संवाद बघा. आणि तो काय तुमच्या चरणाचे सादर करतोय. गणा माझ्या वडिलांनी आणलं तुला आदव.
आणि पोर आणि तरी देखील बाप्पा तुला माझ्या बापाना पुजला, तुझ्यावरची श्रद्धा किती श्रेष्ठ आहे. आज असतील 5-5 दिवसांच मखर मांडायला वेळ लागत असेल, पण त्यावेळीचा माझा बा जी तुझ्यावरची असलेली श्रद्धा या समोर तुमच्या समोर गातोय. Oh, my God.